तुमचं सर्वांचं एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करतो. जोरदार सकाळी मदत करून 10 वाजता टेन्शनमध्ये आपण करायचं काय होतं. वातावरण असं होतं की पाऊस एवढा पडत होता, रस्त्यावर पाणीच व्हायला लागलं होतं. मी बऱ्याच जणांना पण फोन केलं, म्हणलं आहे तिथे थांबा जरा वेळ, तासभर जरा कळू द्या, काय चित्र स्पष्ट होऊ द्या, मग आपण ठरवू काय असेल त्या पुढचं. त्यानंतर विजाही चमकायला लागल्या, वाराही सुटला होता जोरात. आपण तेवढेच महत्वाचे प्रत्येक जण आपल्या स्वतःसाठी घर परिवारासाठी. तर तुम्ही कोणताही बहाना न देता आज बरेचशी अगदी मला माहिती, सुरुवातीला आम्ही ज्यावेळी प्रोग्राम ठरवला होता त्यावेळी वाटलं होतं की हा हॉल पुरेल का नाही माहीत नव्हतं. त्यांना मी अजून एक्स्ट्रा 50 खुर्च्या सांगितल्या पण होत्या, वेळ पडली तर मागवायला लागतील तुम्हाला कल्पना दिली होती. पण निसर्गानं आपल्याला बरोबर ॲडजस्ट करायला लावलं. थँक्यू सर्वांचे खूप खूप आभार. वेळ झाला सर्वात महत्वाचं आज आता बोलायचं काय. मी बघतोय सुरुवातीपासून की आम्ही ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी एक माणूस घेऊन आलो, मी ती कोपऱ्यात बसलो होतो. काय माहीत नव्हतं की काय होईल पुढं. मला सरांनी सांगितलं होतं की दिसतंय तिथपर्यंत पुढे तरी चला तुम्ही, त्याच्या पुढच्या नंतर पुढे दिसेल. आपण काय करतो बऱ्याच वेळेला जागणीच कारणं काढायचं असं. मी महिना 2 महिने 4 महिने 6 महिने लगभग 8-10 वर्ष कारणं काढत होतो आणि माझा कंटिन्युअसली 10 वर्ष फॉलोअप घेऊन आज या प्रवीण पिंगेला ही ओळख मिळवून दिली. आणि माझ्यासारख्या मी एकटाच नाही, माझ्यासारखे त्यांच्या लगभग 150 ते 200 एसटीसी आहेत. म्हणजे मला वाटत नाही कुठल्या एका एसटीसीच्या इंडिव्हिज्युअल प्रोग्राम मध्ये जातात, म्हणजे आपल्याकडे येतात काय आपण लाडका असेल त्यांनाच माहिती आहे. म्हणजे असं व्यक्तिमत्वही असं आहे की अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं ना तर नेटवर्क मार्केटिंग मधलं टॉपचं सक्सेसफुल व्यक्तिमत्व म्हणलं कुठेही बोला तुम्ही तर नाव एकच येतं, ते फलटणचे संजय वाबळे सर. आभार मानतो. काय बघा वेळ पडलेला, कधी कुणाला जर वाईट वेळ असं आले असेल तर स्वतःची किंमत समजून जाते. अगदी जवळजवळ सुद्धा मान वळवून तोंड फिरवून निघून जातात. असं माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळेमध्ये कायम पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणार आहे. कदाचित मी लय एक आयुष्यात गोष्ट खूप मोठी मिस करतो की मला थोरला भाऊ पाहिजे होता. मगाशी बोलले तसे जोडलेले रक्तायन आता तिथे जोडलेली नाती खूप श्रेष्ठ असतात, तशी आमची ओळख झाली होती 2005 मध्ये सुरुवातीला. काय माहित तेव्हापासून आमच्या दोघांचं व्यवस्थित, म्हणजे प्रत्येक कुठला सण, त्यावेळेला व्हॉट्सअपचा जमानाही नव्हता, टेक्स्ट मेसेज सरांचा यायचा, हॅपी न्यू इयर, दिवाळी, दसरा, पाडवा, काहीही असू द्या गोष्ट, माझा एक वेळ चुकल पण त्यांचा कधी चुकत नव्हता. ते काय माहित त्यापासून मला असं वाटायचं की नाही यार आपण एक डोळ्यात आपण विश्वास ठेवू शकतो असं व्यक्तिमत्व एकच, ते सांगतील ते करायला तयार आहे मी. तर मार्केटिंगबद्दल निगेटिव्ह मत होतं, निगेटिव्ह गोष्टी ऐकलेल्या होत्या पहिल्या सुरुवातीला, कारण आपला समाज उदाहरणावर जगतो. एका पोरानं बीएड केलं, त्या काळात मास्टर झाला जरा सुखी झाला की सगळ्या गावानं बीएड केलं. फॅक्ट आहे इंजिनिअरिंग तर तसंच आहे, एमबीए तसंच आहे, आता स्पर्धा परीक्षा तसंच आहे. गावात जिल्ह्यात कुठे तर एखादा ऑफिसर होतो, अधिकारी होतो आणि अख्खं गाव लोटतंय, पुण्यात जाऊन बसतंय एमपीएससीमध्ये. 5-10 वर्षाविषयी महत्वाची वाया घालवतं आणि नंतर काय होतं, एक मार्गात गेलो, 2 मार्गात गेलो, हेच ऐकतो आपण. मी तेच बघतो की मार्केटिंग मध्ये बरेचसे लोक मला माझ्या शेजारपाजार जे होते फेलच झालेले होते, सक्सेस झालेलं कोणी नव्हतं. त्यामुळे ज्यावेळी वेळेला मला संजय बाबळे सर भेटायचे त्यावेळी मी त्यांना ते सांगायचो की असं होत नसतं साहेब, मी मुंबईला आलोय नोकरीसाठी, नोकरी करायचं आहे, परमनंट व्हायचं आहे, मोठी नोकरी मिळवायचं आहे, हे करायचं ते करायचं सांगायचं भरपूर. वर्षानुवर्ष गेली होत काहीच नव्हतं आयुष्यामध्ये मोठा बदल. मग त्यांच्याकडं सुरुवातीला काहीच नव्हतं, आधी ते पायी फिरत होते. पायी म्हणजे एसटीने, ते सांगतील एसटीमध्ये पण कुठली एसटी त्यांची चॉईस होती. मग त्यावेळेला आमचं जर बरं होतं, 4 पैसे फिक्स पगार येत होता, तेच वाटायचं की 4-10 झालं 5-10-15 झालं तर दिवाळी होईल. आमच्या 25-30-40-45-50 जरी झालं तर नोकरीमध्ये शिल्लक महिना अखेरला बॅलन्स 0 असेल तर 100 रुपयांच्याकडून मागून घ्यायला पाहिजे.
अशा परिस्थितीत मला ते सांगायचे की प्रवीण पैसा खरा जास्त नोकरीपेक्षा मार्केटिंग मध्ये आहे. आम्ही त्यांना नेहमी काय ना काय बहाणे द्यायचो, कारण द्यायचो. मी बघितलं की कारण देऊन काहीच नाही, त्यांचं होत गेलं, थोडं करत गेले. पहिली गाडी आली, त्यांनी भेटले, बोलले, पेढा दिला, गाडीत फिरवलं. दुसरी गाडी आली, भेटले, पेढा दिला, गाडीत फिरवलं, डिनरला नेलं. तिसरी गाडी आली, मग आपल्याला कुठं पेढा गोड लागतोय. त्यापैकीच मी एक होतो. साहेब आता मला सांगा, करायचं काय असतं नक्की? त्या दिवसापासून, देवळपासून जी मी जबाबदारी घेतली, मला जे सांगितलं त्यांनी, कर केलं, कर केलं, कर उत्तर माझं केलं म्हणून असणार, होणार म्हणून असणार. तर मला एक माहिती होतं की माझ्या आजपर्यंत धडपडीत आयुष्यात मी अगदी लहान वयापासून कामाला शिकलो, लहान वयापासून बाहेर माणसाचं वावरतो. तर मला उभ्या आयुष्यात कुठला व्यक्ती म्हणला नव्हता की तू पैसे कमवशील, चार सक्सेस होशील, तुझी एक आयडेंटिटी बनल, तुझं नाव बनल, तुला चार लोक मानतील, असं कोणी माझ्या उभ्या आयुष्यात घरातलं सोडून, घरातलं तर कोण नाही, बाहेरचे पण कोण नाही बोलले. जर ते एक व्यक्ती मला सांगते वारंवार की ही गोष्ट होऊ शकते, तर मी विश्वास ठेवला आणि त्या दिवसापासून आज कंटिन्युअसली काम करतो. आज मी एकटा सक्सेस झालो किंवा काय मिळवलं याच्यापेक्षा मला आनंद आहे की माझ्यामुळे चार लोकांच्या घरी आनंद जातोय. कुठल्या तरी एखाद्या सेमिनारमध्ये एक दोन माणूस मी घेऊन बसायचो, सरांना विचारायचं खंडेरला कुठं आहे का सेमिनार, बारामतीला कुठं आहे का, पुण्यात आहे का, मुंबईत आहे का, घाटकोपरला आहे का, ठीक आहे, ओके, एक माणूस घेत तिकडे पळायचं. मी जरा पुढे गेलो स्टेजवर की मागचा माणूस मागच्या मागे गेलेला असायचा, इथं आपलं पळता येत नाही, धरता येत नाही त्याला. असं बरेच वेळा झालंय माझ्यावरती. पहिला आणि स्थिर करेल, दुसरा आणेपर्यंत पहिला गेलेला असायचा. आज सांगायला प्राऊड होतो की ऑल ओव्हर, आता पूर्ण महाराष्ट्र नाही अजून पोचलो, एक 5-6 जिल्हे झालेत फक्त, तरी एवढ्या जिल्ह्यात लगभग 2200 प्लस लोकांची टीम झालेली. जास्त आवडीचा मुद्दा की आयुष्यात तुम्ही सक्सेस होऊ शकता हे सांगणार इथे पुढं आहे. आणि रोडमॅप तयार आहे. ज्यावेळेस सरांनी सुरुवात केली त्यावेळेस सरांना सिनियर दाखवायला, ते साऊथच्या सिनियरच काय त्या सर मला चेक दाखवायचे, त्यावेळेला आम्हाला विश्वास होत नव्हता. आज आपल्याला उदाहरण आहे समोर आपल्या, एक सक्सेस आहे, टॉप सक्सेस. अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं ना, भारतात नंबर वनचं ट्रेनर म्हणून त्यांना कंपनीनं अनेक वेळा नावाजलेलं आहे. अशा व्यक्तीचं आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे. शेवट उदाहरण सांगतो, क्रिकेटमध्ये शेवटची डबल सेंच्युरी कधी झाली? पहिली डबल सेंच्युरी 99-2000 आसपास पहिली डबल सेंच्युरी. आणि क्रिकेट खेळलं कधीपासून जात आहे? अगदी इंग्रज काळापासून, बरोबर आहे. डबल सेंच्युरी का होत नव्हती? कोणी केलंच नव्हती, उदाहरण नव्हतं. पण आज मार्केटिंगमध्ये सक्सेस होतात हे उदाहरण एक नाही तर सरांनी हजारो लोक सक्सेस करून दाखवली. तर तुम्ही नक्कीच सक्सेस होऊ शकता, तुम्ही आमच्या जागेला नक्कीच येऊ शकता. एसटीसी, आरटीसी, एनटीसी, टीसी झाला ना, पुढे फक्त एक एक प्रोसेस बाकी आहे. होणार आहे सर्व, फक्त प्रोसेस बाकी असणार आहे. ते आपल्यात जे काही कमी आहेत, आता आमच्यात भरपूर कमी होत्या, मार्केटमध्ये ओळखी नव्हत्या जास्त, गुडविल नव्हतं, फक्त हा उंची तेवढी देवाच्या कृपेन पूर्ण 6 फुटाचा मीटर. हा एक प्लस पॉईंट असेल एवढाच माझ्या मुली याच्यामध्ये काय नव्हतं. स्टेजचं माझं तर आयुष्यात संबंध नव्हतं, लग्नात पहिल्यांदा स्टेजवर गेलो, त्यानंतर त्याच्या अगोदर तरी स्टेजचा संबंध नव्हता. बोलायचं चार माणसं समोर आली का एकदम मग बोबडी वळायची, एखाद्याशी बाजूला घेऊन बोलायचो. मग मी तेच केलं, इथेही मलाही अडचण भरपूर आल्या. पण मी काय केलं, सरांनी काय सांगितलं, दिसतं तिथपर्यंत पुढे चला, त्याच्या पुढचं तुम्हाला ऑटोमॅटिक पुढे आलं का दिसत. मग मला जे कळायला सुरुवातीला, पैसे दिले वस्तू भेटतात, काम केलं पैसे भेटतात, चला लागू कामा. एक इथं फायदा आहे की आपण कुणाला नुकसान करत नाही. मी आजपर्यंत बऱ्याचशा मार्केटिंग कंपनी इथं आल्यानंतर माहीत पडलंय की लोकांना टोप्या करून गेल्या, इथं तर काहीच नाही तसं. आणि इथं जर कोण आमच्या आटपाडीशी निगडीत काही माहिती असेल तर खरं काय असतं तिथे गेल्यानंतर कळलं. जवळ माहिती आहे गौरवला बऱ्यापैकी. इथं एकच समाधान आहे की आपण कुणाला फसवत नाही, क्लिअर होते जागा. वस्तू प्रोडक्ट वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहेत. आयुष मंत्रालय सर्टिफिकेशन, आपण जसं वस्तू घेताना कुठली ISO मार्क बघतो तसं आपल्या प्रोडक्टला आयुष मंत्रालय सर्टिफिकेशन आहे. डाबर, हिमालयासारख्या वर्षानुवर्षे 50-50 वर्ष मार्केटमध्ये असलेल्या कंपनींना एकाही प्रोडक्टला आयुष मंत्रालय सर्टिफिकेशन नाही. रामदेव बाबा त्यांचं सरकार असून सुद्धा ते मिळवू शकले नाहीत.
कुठल्या पक्षाचं नाही, फक्त महिला असलेल्या पक्ष. यस यस. सांगायचा मुद्दा आहे की ते एवढे म्हणजे फेमस पोस्ट त्यांना ते मिळू शकलं नाही. जसं आपल्या एलिमेंटच्या सगळ्या 23 च्या 23 प्रोडक्टना आयुष मंत्रालय सर्टिफिकेशन आहे. एवढे फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, अन्न औषध प्रशासन विभाग. चुकीच काय आहे याच्यात? माय टीम मध्ये लगभग टोटल 33 डॉक्टर झाले, 33 मेडिकल अंगीनत आहे लॅबवाले. मला लक्ष्मणला पाहिलं की खरंच बरं वाटतं. त्यांनी एकदा खूप कळवळीने सांगितलं की साहेब मला लॅब वाईट वाटतं. म्हणून काय झालं? काय नाही म्हणलं, एखाद्या पेशंटकडून 1000 रुपये घेताना त्यातले 500 डॉक्टर लय असेल त्यावेळेला लय वाईट वाटतं. पेशंट 50-100 च्या नोटा घेऊन येतो. त्यांनी कसे आणलेलं असेल, काय भावना देत असतील, त्यातली एखादी कडकडी चुकून 500 असेल तर ते आत सारा लागते. त्या धंद्यात मला नाही राहायचं म्हणले, मला इथलं प्लॅनिंग द्या, फुल टाईम करणार मी. त्या दिवसापासून ती माणूस लॅब चालू, स्वतःची लॅब 4 लाखाच 5 लाखाच भांडवल असलेली लॅब बंद करून आज फुल टाईम माहिती करतो. कुठेही जेव्हा जगात स्वार्थाशिवाय परमार्थ अशक्य आहे, पण परमार्थ ही दोन्ही गोष्टी जरी होऊ शकतात तर ते आहे फक्त माय लाईफ. सर्वांना वेल विशेष करतो, तर लगभग सर्वांना समजलेलं आहे. तुम्ही आलेलं आहे, पाहिलं प्रेझेंटेशन, पाहिलं अनुभव ऐकले बऱ्याच जणांचे, आपण रिलेट करतो स्वतःशी, स्वतःला समजेशी. फक्त एकच सांगा, नुकसान काय आहे नाही ना, तर आजच्या आज चालू करा. कारण मी ज्या दिवशी प्लॅन पाहिला, सरांनी ज्या दिवशी ज्या क्षणाला दाखवलं, त्या क्षणाला घरातून पैसे आणून दे. तुमचे यश सक्सेस 100% असणार आहे तुम्हाला. जर आज कोण नवीन असतील आणि जर सुरुवात करून कोण थांबलेलं कोण आज आलं असेल, तर थांबू नका. कारण शेजारी परत दुसरी जॉईन झालेलं कळल्यानंतर मग दुःख असते ना, आतूनच दुःख होतं. कारण माझं तसंच झालं, मी लेट केलं, बरेचसे मित्र पाहुणे दुसरीकडे गेले. तर सर्वांना वेळ विशेष करतो, आपल्याला या आज सरांना ऐकायचं आहे. ऐकायचं सरांना? यस. सर्वजण एक्साइटेड? यस. त्यांचा एक एक शब्द जर म्हटलं ना, तुम्ही मानलं तर अमृत आहे. यस यस. एक एक शब्द तुमच्या आयुष्यात 360 डिग्रीचा बदल घडवून आणू शकतो. त्यांनी मला एकच सांगितलं त्या दिवशी की मग काय करायचं, तर तुम्ही चला पुढे बरोबर, फक्त पुढे जाल तसं पुढचा रस्ता दिसेल. मलाही माहीत नव्हतं की मी एसटीसी होईल का नाही, कारण मी सुरुवात केली आता सिव्हिल लाईफमध्ये. प्रत्येकजण भरपूर पुष्कळ मारतात, तसं मी नाक्यावर गल्लीत उभा राहून भरपूर बोलायचो. ज्यावेळी पहिल्यांदा माहीत खरं झालं तेव्हा असं हालत होतं, काय बोलायचं नाव सांगायचं कळत नव्हतं. मलाही माहीत नव्हतं की मी स्टेजवर मी एवढी वेळ बोलेन. सर बोलले या बरोबर फक्त तुम्ही उभं राहा, होणार सगळं शक्य आहे, फक्त 2 पावलं चाला, बाकी सगळ्या गोष्टीसाठी आम्ही बरोबर आहोत. आणि आज देवांपासून मला सपोर्ट करणार आहे. माझ्यात काहीही नसताना एक एसटीसी स्टार पडलं माझ्याबरोबर, तुमचं सर्वांचं भविष्य घडवणार आहे, आपले सर्वांचे आयडॉल रोल मॉडेल श्री संजय वाले सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा. खरंच एक प्रश्न मला भरपूर वेळा असायचो, तुमच्यासारखं मी हॉलमध्ये बसलेलं असायचो आणि इथे बरेचसे लीडर येतात जातात, पण भेटल्यानंतर काहीतरी बोलतात एक शब्द का ना, प्रश्न पडतो ना आपल्या मनात. तसं माझाही पडायचा प्रश्न की काय बोललं असेल. ज्यावेळेला माझं वेळ आली, माझा सत्कार होता बोलला, तर त्यावेळेला कदम साहेब होते. त्यांचं एकच शब्द, एक जरी वाक्य प्रवीणनुसार त्यांनी जर बोललं ना, तर 12 हत्तीचं बळ येतात. काय असतं तेही तुम्हाला अनुभवायला भेटणार येणाऱ्या काळात. असं व्यक्तिमत्व डायमंड महाराष्ट्रातलंच नाही तर जगातलं पहिलं मराठी व्यक्तिमत्व की जे माय लाईफस्टाईल या इंटरनॅशनल कंपनीमध्ये एक डायमंड व्यक्तिमत्व आहे, त्यांचा फ्लॅट 6 करोडचा आहे. बरंच काही आठवतंय, भरपूर बोला वाटतंय, पण आज आपल्याला मलाही ऐकायचं सरांना. भरपूर दिवस झाले मी त्यांना जवळून ऐकलं ना असं स्टेजवरती. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.